शेतकरी सर्व आमचे पदाधिकारी सुरेश भाऊ धनके महाजन अविताई राजू भाऊ सर्व आपले किसान मोर्चाचे अध्यक्ष नारायण बापू सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी मला वाटतं आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की जे वादळाने नुकसान झालेलं आहे रावेर यावल जळगाव ग्रामीण जिल्ह्यातलं त्याची पूर्ण 100% भरपाई मिळावी आणि मला वाटतं त्याचे पंचनामे लवकर होईल की शेतकऱ्यांना लवकर पंचनामे करून कमीत कमी शेतकऱ्यांना दुसरं काही उत्पन्न घेता येईल असा मला वाटतं प्रयत्न कलेक्टर साहेबांनी करावा. त्यांनी शासनाला सर्वांना सूचना कराव्या आणि जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळेल याच्यासाठी आज कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे. जर त्यांना 15 दिवसात भरपाई मिळाली नाही तर येणाऱ्या अधिवेशनमध्ये नक्की हा प्रश्न आम्ही आदरणीय देवेंद्र भाऊ चंद्रकांत दादा गिरीश भाऊ यांच्या माध्यमातून हा विषय लावून ठेवू आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही तिथे अधिवेशनामध्ये नक्की त्यांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू. मामा 3 वर्षापासून अजूनपर्यंत शेतकऱ्यांना 3 वर्षापासून पंचनामे झाले पण नुकसान भरपाई मिळाली. हे सरकार खरं शेतकऱ्याच्या जीवाशी उठलेलं आहे. या शेतकऱ्यांना खरं पीक विमा कंपन्यांना पाठीमागे घालण्याचं काम हे सरकार आघाडी सरकार करत आहे आणि मला वाटतं या आघाडी सरकारचा आम्ही निषेध करतो. खरं सरकार हे शेतकऱ्याच्या भावनेशी आणि त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे पण तसं कुठेही दिसत नाही. जसं आपण म्हटलं की बा 3-3 वर्षापासून अनुदान मिळालेलं नाही आणि मला वाटतं म्हणून आज शेतकरी हवालदिल झालेला आहे. मग तो एमएसबीचा विषय असेल किंवा पीक विम्याचा असेल बियाणाचा असेल किंवा खतांचा असेल विषय बरेच प्रश्न शेतकऱ्याच्या जीवाशी उठलेले. मामा दूषित पाण्यासंदर्भात आपण रोष व्यक्त केला आहे. जळगाव शहरामध्ये दूषित पाण्याची मोठी समस्या आहे. भाऊ एकला दिवशी एक मिनिटं बघत्या किंवा त्यांनी आदेश दिलेला आहे शासनाने किंवा तोरी त्याचे पंचनामे दिसत नाहीये तलाटी असेल तो जात नाही त्या जागेवर जात नाही काय म्हणतात असं बघता जात नाही. खरं काल पाहिलं असेल आम्ही रावेर तालुक्यात फिरत असताना पातोंडे भागामध्ये खरं त्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची चेष्टा केली. त्यांना असं म्हणत होते तुम्ही कपाशी का लावलं आणि केळीस का लावले असे पीक विमा कंपनीवाले लोक त्यांची चेष्टा करत होते. मला वाटतं या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आज आदी कृषी अधिकाऱ्यांना आज मला वाटतं कलेक्टर साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत की 3 दिवसाच्या आत मला वाटतं सर्व पंचनामे झाले पाहिजे नाही तर आम्ही फोटो ग्राह्य धरून त्याच्याकडून शेतकऱ्यांनी त्यांची जमीन तयार केली गेली पाहिजे असं मला वाटतं. आज पालकमंत्री कृषी अधिकाऱ्यांनी त्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मला वाटतं दुसरे पीक जे घेण्यासाठी असेल ते शेती तयार होऊ शकते असं त्यांनी आज आश्वासन इथे दिलेलं आहे. शहरातलं आपण पाहत असाल आपल्या मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी लोकांच्या तक्रारी आपण छापून आणल्या आपणच लोकांच्या भावना मांडल्या. मागच्या महापालिकेमध्ये बऱ्याच सर्वच नगरसेवकांनी सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी तिथे भांडलेत आणि चांगलं पाणी मिळावं मला कर पाहिलं असेल की जळगाव महापालिकेत रस्त्याने आम्ही समजू शकतो. एखाद्या वेळेला सफाई उशीर झाली तेही समजू शकतो. एखाद्या वेळेला लाईट नसेल तेही समजू शकतो. पण पिण्याचं पाणी चांगलं मिळावं एकीकडे फिल्टर प्लॅन आहे आपल्याकडे सर्व सुविधा असताना दूषित पाणी का येतं हा मोठा प्रश्न जळगाव शहराच्या नागरिकांसमोर आहे. म्हणून नागरिकांनी रोष व्यक्त केला आणि तोच विषय मी आज जळगाव शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून तो पालकमंत्र्यांकडे मांडला इथे प्रशासनाने लक्ष द्यावं हे आज आम्ही तिथे सूचना केलेल्या आहे. बहुत दुसरा प्रश्न आहे की आपल्या मतदानाविषयी एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये. असं एक काही प्रेमी लोक खूप असतात की जेणेकरून कोणाला कसं बदनाम करायचं राजकारणात ही काही नवीन विषय नाही आहे. पण मला वाटतं मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष आहे आणि एक जबाबदारी पद माझ्याकडे आणि मी म्हणजे पाहिलं असेल तर संघापासून एक कार्यकर्ता आहे. त्या विचाराने त्या प्रहाने मी वाहणारा कार्यकर्ता आहे. मला वाटतं ठीक आहे काहींना त्याच्यात मजा वाटत असेल काहीतरी बातमी लावली त्याच्यात समाधान वाटत असेल चला त्याच्यामध्ये आम्ही त्यांचं खरं त्यांचाही धन्यवाद देतो की बा जर एखाद्या वेळेला त्रास झाला चालेल पण त्याच्यात त्यांना आनंद येत असेल तर मला वाटतं त्याच्या आनंदात सुद्धा आम्ही उपयोगी पडलो हे सुद्धा आम्ही समजू शकतो त्याच्यामध्ये. असं राजकारणात कोणीच कोणाचं दुश्मन नसतं कोणीच कोणाचं मित्र नसतं. राजकारणात अलीकडे राजकारण गढूळ झालेलं आहे पण राजकारणात आपण खूप राजकारण लोकांना मीडियावाल्याने पाहिलेले आहेत. विलासराव देशमुख असतील मुंडे साहेब असतील असे खूप मित्र विरोधात होते पण मैत्री होती त्यांची. पण मला वाटतं जो तो पक्षाचा त्याचा प्रयत्न करत आहे. पण आज मी जिल्ह्याचा पदाधिकारी इतक्या वर्षा 25 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतोय आपण सर्वांनी आमची प्रामाणिकपणा पाहिलेली आणि मला वाटतं आम्ही विरोधात असताना सुद्धा सत्ता नसताना केंद्रात सत्ता नसताना राज्यात सत्ता नसताना जळगाव शहरात सतत आम्ही विरोधाची भूमिका घेतली आणि मला वाटतं आज पण निभवतोय. पण प्रामाणिकपणा मला वाटतं आम्ही जनतेचे सेवक आहोत आणि जनतेशी आमची बांधिलकी त्याच्यामुळे 100% पक्षाबरोबर आम्ही आहोत त्या निष्ठाबरोबर आम्ही आहोत त्याच्यामुळे कोणी काही शंका घेऊ नये ती गोष्ट आम्ही क्लिअर केलेली आहे. भविष्यात सुद्धा असं
कोणत्याही गोष्टीविषयी कोणाविषयी देत असताना त्याच्या भावनेशी खेळू नये. मला ही विनंती नम्रपणे विनंती करेल की एक कमीत कमी विचारलं पाहिजे कोणत्याही गोष्टीचा कुठलाही दूध एक टक्का सुद्धा सहभाग नसताना विचार नसताना आपण उचलली जीभ लावली टाळूला असं करणं मला वाटतं योग्य होत नाही. कोणाच्या जीवनाशी खेळलं जातं याच्यामध्ये खूप दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतात. म्हणून मला वाटतं आपण कोणालाही जर काही प्रतिक्रिया घ्यायची असेल तर त्या व्यक्तीची घेतली गेली पाहिजे आणि नंतर आपण लोकांसमोर मांडली पाहिजे अशी माझी नम्रपणे विनंती. थँक्यू.